हॉटेल्स आणि बिअर बार म्हणजेच मदिरालयं सुरू झाली आहेत खरी, पण मंदिरं आणि प्रार्थनास्थळं अजूनही बंदच आहेत. त्यामुळे भाविकांना आजही मंदिराबाहेरूनच दर्शन घ्यावं लागत आहे. पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ मंदिरासमोरून याविषयी सविस्तर आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. अनलॉक फाईव्हच्या पॉलिसीनुसार राज्यात हॉटेल सुरू झाले, रेस्टॉरंट सुरू झाले, बार सुरू झाले, म्हणजे थोडक्यात मदिराही सुरू होत आहेत, पण मंदिरं मात्र अजूनही बंद आहेत. गेले 7 महिने पुण्यातलीच नाही तर सगळ्या राज्यभरातली मंदिरं बंद आहेत. कारण आता आपल्या सर्वांना माहिती कोरोनाची साथ, त्यामुळं ह्या सगळ्यांचं भाविक असतील किंवा मंदिराच्या आजूबाजूला व्यवसाय करणारे छोटी मोठी लोक असतील, ह्या सगळ्यांचा प्रश्न एकच आहे ठाकरे सरकारला की तुम्ही मंदिराला हे सुरू केली पण मंदिरं नेमकी कधी सुरू करणार. आपल्यासोबत आनंद दवे आहेत ज्यांनी सातत्याने आंदोलन केले मंदिरं सुरू करण्यासाठी, आपण त्यांनाच विचारूया. मला सांगा, राज्यातली मंदिरंही सुरू होतात पण मंदिरं कधी सुरू होणार? उद्यापासून महाराष्ट्रातली सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि परमिट रूमसुद्धा सुरू होत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या या घोषणेचं आम्ही मनापासून स्वागत करतो. जर आता तुमच्या लक्षात आलं असेल तर महाराष्ट्रातला फक्त एकमेवच भाग बंद आहे, तो म्हणजे मंदिरं, धार्मिक स्थळं. आमची सरकारला गेल्या 2 महिन्यापासून विनंती करत आहोत, मागणी करत आहोत की आता महाराष्ट्रातली प्रार्थना स्थळंसुद्धा सुरू करावी. देव आणि भक्त यांच्यामध्ये खूप जास्त अंतर पडले, 6 महिन्यांपेक्षा जास्त. फक्त भक्तांचंच असं नाही तर शेजारी बसणारे हारवाले असतील, प्रसाद विक्रेते असतील. तुम्ही जर इथं बघितलं तर सगळे प्रसाद विक्रेते सुद्धा दुपारी बंद करून घरी जात आहेत. ही परिस्थिती किती दिवस तुम्ही ठेवणार आहात? याच्याने जर कोरोना आटोक्यात येत असं वाटत असेल, आटोक्यात येतोय असं, तर पुढची 10 वर्ष बंद ठेवा. पण एवढं सगळं करूनही जर फक्त हे मंदिरांमुळे जर कोरोना थांबत आहे असं वाटत नसेल तर मंदिरंसुद्धा आता चालू करण्यात यावी अशी आमची विनम्रपणे सरकारला मागणी आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांची भेटसुद्धा घेतो आहोत. आपण पाहिलं यांच्या किती भावना तीव्र आहेत. मंदिरं बंद असल्यामुळे लोकांना असं गाड्या थांबून बाहेरनं दर्शन घ्यावं लागतंय, त्याच्यामुळे ट्रॅफिक जामही होते. हे पुण्यातलं सगळ्यात फेमस मंदिर आहे, आपल्याला माहिती आहे, दगडूशेठ, नवसाचा पावणारा गणपती अशी ख्याती आहे. एकटे दगडूशेठ नाही, प्रत्येक शहरातली जी ग्रामदैवत आहेत, फेमस मंदिर आहेत, तिथं अशाच परिस्थितीत लोकांना बाहेरनं दर्शन घ्यावं लागतंय. म्हणूनच लोकांची अपेक्षा आहे की मंदिरं आताही सुरू आहेत, भले सोशल डिस्टन्स पाळून का होईना, पण सूत्रांची माहिती अशी सांगते, नवरात्र आलेले आहेत, गणपतीत कोरोनाचा उद्रेक झाला होता पुन्हा एकदा सोशल डिस्टन्स न पाळल्यामुळे, यामुळं नवरात्रात ती खबरदारी घेता हवी म्हणून असं सांगितलं जातं की नवरात्र संपेपर्यंत कदाचित मंदिरं बंदच ठेवली जातील. पाहूया नेमकं काय होतं इथे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.